नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या दुसऱ्या मराठी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एक सोपी गाजर सूपची रेसिपी. साधारण आपलं बाळ जेव्हा 6 ते 8 महिन्याचं होतं आणि आपण घन पदार्थ त्याला द्यायला सुरुवात करतो, तेव्हासाठी ही रेसिपी एकदम उपयुक्त आहे. गाजर हे खूपच छान फर्स्ट फूड आहे. गाजर सहज उपलब्ध असतात. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गाजर हे अतिशय पौष्टिक असतात. त्याच्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, काही प्रमाणात कॅल्शियम, मिनरल्स पण अवेलेबल असतात. गाजरामध्ये खूप प्रमाणात फायबर असतात, त्यामुळे पचन संस्थेसाठी ते एकदम उपयुक्त असतात. चला तर बघूया ही एकदम सोपी रेसिपी कशी बनवायची. तर ह्याच्यासाठी मेन साहित्य म्हणजे दोनच गोष्टी लागतात. तर आपण साहित्य बघूया. साधारण 1/2 कप कापलेले गाजर तुम्हाला लागतील. थोडे जाडे जाडे तुकडे कापा आणि जे साधारण तुम्ही जिथे राहता तिथे लोकली जे गाजर अवेलेबल असतात तेच घ्या. सुपरमार्केटमध्ये फॅन्सी जे बेबी कॅरेट वगैरे किंवा असे काहीतरी सोललेले बिललेले गाजर मिळतात तसं काही घेऊ नका. साधे लोकल भाजीवाली आजी विकते ते गाजर घ्या. साधारण 1/2 कप पाणी लागेल आणि 1 टीस्पून मीही इथे मसूर डाळ घेतली. तर मसूर डाळीने काय होतं, गाजरमध्ये खूप फायबर असल्यामुळे जेव्हा तुम्ही त्याची प्युरी बनवता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ज्यूस एका साईडला राहिला जातो आणि फायबर एका साईडला राहिलं जातं. जेव्हा आपण मसूर डाळ घालतो त्याच्यात त्याच्याने काय होतं की एक संघ प्युरी बनायला मदत होते आणि त्यामुळे तुमचा सूप तुम्हाला पुन्हा एंडला गाळायची गरज पडत नाही. हे एक पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मसूर डाळमध्ये सुद्धा आयर्न आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. थोडं चिमूटभर मीठ आणि साखर वापरायचे. त्यामुळे तुम्ही जर गोडस बनवत असाल साखर गुळ काही वापरून तर तुम्ही वापरू शकता, किंवा तुम्ही मीठ आणि साखर बिलकुल घातलं नाही तरीही चालेल. आता बनवण्याची पद्धत बघूया. एकदम सोपी आहे. तर एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवा. पातेलं घेऊ शकता किंवा कुकर घेऊ शकता. आणि एका स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्ही डाळ पहिली धुवून घ्या आणि जे 1/2 कप पाणी प्यायचं पाणी आपण घेतलं आहे ते घाला. गाजर घाला, हवं असल्यास चिमूटभर मीठ साखर घाला. आणि हे जे स्टीलचं भांडं आहे ते तुम्ही ह्या पातेल्यात जे पाणी उकळतं आहे त्याच्यात ठेवा. असं करण्यामागचं कारण की जर तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये हे शिजायला घातलं, जास्तीचं पाणी असतं, ते ओतून देताना सगळे पोषण मूल्य निघून जातात. त्यामुळे आपण एवढंच पाणी घ्यायचं जे आपण त्या सूपमध्ये वापरू आणि ओतून टाकणार नाही. आता भांडं झाकण ठेवून बंद करा आणि हाय फ्लेमवर शिजू द्या. आपल्याला गाजर तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत गाजर तुम्ही मॅश करून बघितला किंवा सुरी घालून बघितली तर एकदम स्मूथ लागलं पाहिजे. आणि डाळ पण तुम्ही 2 बोटांमध्ये चेपून बघितली तर डाळही शिजली पाहिजे, जशी आपण नॉर्मल डाळ चेक करतो शिजली आहे की नाही. एकदा का गाजर आणि डाळ शिजली की हे बाजूला काढून ठेवा आणि थोडंसं थंड होऊ द्या. गरम असताना मिक्सरला लावायचा प्रयोग करू नका, सगळीभर उडतं. थंड झाल्यावर मिक्सरला लावून प्युरी बनवून घ्या. प्युरी किंवा हा सूप बऱ्यापैकी फाईन बनतो की तुम्हाला पुन्हा अजून त्याला गाळावं लागत नाही. पण जर तुम्हाला थोडं पातळ बनवायचं असेल तर अजून थोडं पाणी त्याच्यात तुम्ही ॲड करू शकता. अशा प्रकारे हा पौष्टिक सूप तयार आहे आणि बाळासाठी अतिशय हेल्दी असा हा सूप आहे. सगळ्यात शेवटी मी ह्याच्यात 1/2 चमचा तूप घालते. तर लहान मुलांना सगळ्यांनाच तूप अतिशय पौष्टिक आहे. बालाजी तांबेंच्या बुकमध्ये मी वाचलेलं ऋणम कृत्वा घृतम पिबेत, म्हणजे कर्ज काढून खा पण तूप खा. तर जर तूप खरंच आयुर्वेदाप्रमाणे इतकं छान असेल तर आपण बाळांना दिलंच पाहिजे. तर शेवटी मी हे 1 थोडंसं तूप घालते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, तुम्ही स्टार्ट नसेल केलं तर तुम्ही स्किप करू शकता. आणि हा सूप तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट्समध्ये मला सजेशन्स द्या आणि माझी वेबसाईट www.workingmomnirvana.com नक्की ब्राउज करा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.